ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुम् आदपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहोर्मुहो नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिनेतापहारिणे स्वामिनेतापहारिणे नमस्कार बध्वा <laughs> आज आच... <laughs> आपले आध्यात्मिक आदर्श श्री श्री मा शारदा देवी यांची जयंती आपण साजरी करत आहोत आदर्श आणि आध्यात्मिक आदर्श याच्यामध्ये एक फार मोठा अंतर आपल्याला बघायला मिळत असतो साधारणपणे जेव्हा आपण शाळेत शिकत असतो कॉलेजमध्ये शिकत असतो तेव्हा आपले आदर्श वेगळे असतात आणि जेव्हा आपण एक पोक्त वयात येतो आणि जेव्हा अन्न वस्त्र निवारा त्याच्या पलीकडे जेव्हा विचार करतो तेव्हा मग काहीतरी आपल्या आध्यात्मिक स्पृहा आपल्याला काही प्रश्न पुढे मांडतात मग आपण कोणी एका आध्यात्मिक मेंटर किंवा गुरु त्यांच्या शोधात आपण निघत असतो एखादी संस्था किंवा एखादा मंदिर सत्पुरुष आणि मग जिथे आपल्याला खऱ्या अर्थाने खूप एक शांतता लाभते तिथे जाऊन आपण आपल्याला एक विसावा मिळतो शांती मिळते आणि मग त्या एका तत्वाशी त्या एका गुरूंशी आपली फार एक जवळीक निर्माण होते श्रद्धेपूर्वक त्या आध्यात्मिक आदर्शाचं जेव्हा आपण विवेचन करतो खूप चर्चा करतो इतरांकडनं ऐकतो की जे त्या मार्गावरती पुढे गेलेले आहेत त्यांनाच आदर्श घेऊन तसं तसं ते आदर्श ते तत्व आपल्याला आपल्या रक्तात भिनू लागतात आणि मग एक क्षण असा येतो आपल्या जीवनामध्ये की आपल्याला असं वाटतं की नाही आता ठाकोरांशिवाय ठाकूर माताजी स्वामीजी आज आपण मातांजीवर चर्चा करणार आहोत पण मी जेव्हा आध्यात्मिक आदर्श म्हणत आहोत तर एक नक्कीच मनामध्ये ही गोष्ट येते की सगळं काही आम्ही देऊ शकतो ठाकूर स्वामीजी देऊ शकत नाही दोन दिवस आधीच आपण कल्पतोर दिवस साजरा केला गिरीश घोष कसं टप्प्याटप्प्याने आपल्या जीवनामध्ये इतका ताठर आणि इतका ज्याला म्हणूया की अत्यंत गर्विष्ठ आणि चरित्रभ भ्रष्ट ही व्यक्ती आणि कशी भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रेमात पडून आणि त्यांचं काया पलट झाला आणि तेच खऱ्या अर्थाने कल्पतरू आहेत भगवान श्रीरामकृष्ण या दृष्टीने की आपल्या मनात ते बदल आणतात ही चर्चा पण केली होती त्याचं मी पुन्हा स्मरण फक्त याच्याकरता करून देत आहे की आपण आध्यात्मिक आदर्शाची चर्चा करत आहोत तर गिरीश घोषांचं एक वाक्य मला खूप आवर्जून आठवतं ते म्हणतात भगवान श्रीरामकृष्णांची सेवा करणं सोपं आहे भगवान श्रीरामकृष्णांची पूजा करणं सोपं आहे भगवान श्रीरामकृष्णांचा जप करणं सोपं आहे पण भगवान श्रीरामकृष्णांना विसरणं मात्र अवघड आहे आणि हे वाक्य आपल्या जीवनाच्या शेवटी शेवटी ते म्हणतात किती कि सुंदर आहे कि हे ठाकोरांना विसरणं आणि म्हणूनच हा मुद्दा मी सुरुवातीलाच तुमच्या पुढे मी का मांडत आहे की हे आपले आध्यात्मिक आदर्श आहेत आणि कधी गमतींनी भक्तांशी वैयक्तिक चर्चा होत असताना प्रश्न विचारतो की जर आपल्या जीवनात ठाकोरांना समजा काढलं तर आ, <laughs> जवळपास सर्व भक्तांचं एकच उत्तर असतं की आता हे अशक्य वाटतंय महाराज बाकी सगळ्या गोष्टी जीवनातून वगळल्या आम्ही ॲडजस्ट करून घेऊ त्रास झाला दुःख झाले सहन करून घेऊ पण ठाकूर माताजी आणि स्वामीजींशिवाय आता जीवन अशक्य आहे आणि त्याला जेव्हा या स्थितीमध्ये एक भक्त पोहोचतो तेव्हा आपण असं सांगू शकतो की ख हो खऱ्या अर्थाने आपण त्या आध्यात्मिक आदर्शाला बऱ्यापैकी के आत्मसात केलेलं आहे जेव्हा आपल्याला असं वाटतं की ना आता यांच्याशिवाय शक्य नाही आहे आणि त्या आदर्शावर पाऊल टाकत असताना कितीही त्रास झाला तरी ते सगळंच मान्य आहे पण ठाकोरांना सोडू शकत नाही माताजींना सोडू शकत नाही स्वामीजींना सोडू शकत नाही असो ही ती एकदम एक बिलकुल प्राथमिक चर्चा आध्यात्मिक आदर्श संदर्भात केली आज आपल्या माताजींची जयंती सकाळपासूनच आपण विभिन्न कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साह ही साजरी केली आणि संध्याकाळची ही आपली सभा यात माताजींच्या संदर्भात काही चिंतन करण्याचा प्रयत्न करूया सुरुवात करूया बंधू भगिनींनो भगवान श्रीरामकृष्ण कृष्ण एका ठिकाणी माताजीच्या बद्दल जे बोलतात मी ते तुमच्यापुढे जसंच्या तसं वाचू इच्छितो आणि मग त्याच्यावरती काही आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया गोलाबमानना एक दिवस श्रीरामकृष्ण म्हणाले होते ती ती म्हणजे श्रीमाताजी ती शारदा सरस्वती आहे ज्ञान देण्यासाठी आली आहे रूप प्रकट केलं असतं तर अशुद्ध मनाने पाहणाऱ्या लोकांचं अकल्याण झालं असतं तसं होऊ नये म्हणून या खेपी रूप झाकून आली आहे अन्य एका प्रसंगी ते म्हणाले होते ती ज्ञानदायिनी आहे महाबुद्धिमती आहे ती काय अशी तशी चार जोघणी आहे ती माझी शक्ती आहे हे उद्गार बंधुगिनीनं भगवान श्री श्रीरामकृष्णांनी स्वयं आपल्या माताजींच्या संदर्भात हे उद्गार त्यांनी काढले आहेत आणि आपल्यासारख्या सामान्य जीवना हे किती अवघड असतं की जेव्हा अवतार मनुष्य शरीर घेऊन येतं तर त्यांना ओळखणं हे अशक्य प्राय असतं अशक्य प्राय असतं का कारण की सामान्य माणसासारखं त्यांनाही भूक लागते तहान लागते त्यांनाही दुःख होतात आपण बघतोच सगळ्या गोष्टी ते मानव जीवनासारख्याच जसे एक मानव जगतो सामान्य तसेच ते जगतात पण त्याच्यामध्ये कुठे कुठेतरी त्यांच्या त्या अवतारत्वाची आपल्याला एक जाण किंवा ज्याला म्हणतो की ते आपली ओळख पटवून देत असतात जर ती आपल्या पटली तर आणि विशेष करून आपले हे जे आध्यात्मिक आदर्श ठाकूर महा स्वामीजी ठाकूरांकडे बघितल्यानंतर कदाचित आपल्याला त्यांची ती अलौकिक साधना बघितली खडतर तर कुठेतरी ते त्याचं प्रगतीकरण आहे ते वाचल्यानंतर असा विश्वास होतो की हा नाही बाबा अशी साधना तर अशक्य आहे बारा वर्षामध्ये तर हे अवतार आहेत स्वामीजींचं ते प्रचंड कार्य पश्चिमला हलवून सोडवणार पश्चिम कशाला भारताला सुद्धा त्यांनी हलवून सोडलं आणि रामकृष्ण संघाची स्थापना केली आणि तेही मात्र एकोणचाळीस वर्षामध्ये तर हे सगळं बघितल्यानंतर त्यांचे ते अवतारत्व आपल्याला पटतं कुठेतरी कारण की आपली बुद्धी तोकडी आहे आपल्याला असं काहीतरी बाह्य काहीतरी प्रगतीकरण दिसलं म्हणजे आपल्याला विश्वास बसतो पण आता माताजींकडे बळूया आपण ठाकूर स्वतःच म्हटलं तर रूप झापून आलेली आहे ऐश्वर विहीन लिहिला रूप बिलकुल नाही भक्तांच्या करता, पण बाकी सुद्धा तर काहीच प्रकटीकरण नाहीये अत्यंत ग्राम्य साधारणशी ही महिला दैनंदिन जीवनात गृहकार्य करते स्वयंपाक करते भांडी घासते घर स्वच्छ करते पूजा करते पण तिच्या त्या वागण्यामध्ये असं काय असं वैशिष्ट्य आहे की भगवान श्रीराम कसे म्हणतात की ती माझी शक्ती आहे ती काय चार चौघींसारखी आहे ती साक्षात शारदा सरस्वती आहे ती ज्ञान द्यायला आलेली आहे आता बंधू भगिनींनो आपण आपल्या पातळीवरती थोडस याचा जरा ओहापोह करूया ती ज्ञानदायिनी आहे ती सरस्वती आहे असं म्हटल्यानंतर आपली जी एक मजल जाते तोकड्या बुद्धीची तर, फक्त है कि तर कि ती फक्त एक लौकिक ज्ञानाच्या तिथपर्यंत आणि लौकिक ज्ञान बघितलं तर माताजींना वाचता येत होतं थोडंफार बाकी तिला सुद्धा येत नव्हतं पण भगवान श्रीरामकृष्ण सरस्वती म्हणतात ते मग कोणत्या अर्थाने भगवान श्रीरामकृष्ण अजून एका ठिकाणी म्हणतात की ती विद्या रूपिणी शक्ती आहे विद्या रूपिणी शक्ती याचा अर्थ आहे की पहा विद्यारूपिणी शक्ती कधी पण साधकाला संसारात बांधत नसते विद्यारूपिणी शक्ती बांधत असते आणि माताजी ह्या आल्या होत्या त्यांचा आविर्भाव कशा करता त्यांचा आविर्भाव झाला होत्या मानवजातीला प्रत्येक मानवाला मुक्त करण्याकरता जर आपल्या मनात हा प्रश्न जर निर्माण होत असेल की माताजी सरस्वती आहेत असं भगवान श्रीरामकृष्णांचं म्हणणं आहे तर कोणत्या अर्थाने त्यांना तर काही लौकिक ज्ञान तर त्यांनी दिलं पण नाही आणि अर्जन पण नाही केलं लौकिक ज्ञान अर्जन पण नाही केलं लौकिक ज्ञान दिलं पण नाही मग त्या कोणत्या अर्थाने सरस्वती आहे तर पहा बंधू भगिनीनो इथे आपण थोडीशी एक चिंतन करूया थोडं खोलमध्ये जाऊन की लौकिक विद्या ही काय करत असते लौकिक विद्या साधारण माणसाला बांधत असते कोणत्या रूपाने एखादा मुलगा लौकिक विद्या प्राप्त करतो शालेय शिक्षण प्राप्त करतो विद्यापीठाचं डिग्री प्राप्त करतो यश प्राप्त करतो सन्मान प्राप्त करतो पैसे प्राप्त करतो व्यवसाय करतो नोकरी करतो आणि जागतिक स्तरावरती त्याला खूप एक यश मिळतं मान सन्मान मिळतो आणि जसं जसं त्याला यश मान सन्मान पैसा समाज प्रतिष्ठा सत्ता मिळते तसा तसा तो मुलगा बंधनात जास्त जास्त गुरफटत जातो ही झाली लौकिक विद्याची बाजू आणि आपण आत्ताच चर्चा केलीये की माताजी या सरस्वती आहे ते विद्यादायिनी आहेत त्या बंधनात टाकणारा नाही आहेत आणि म्हणूनच कदाचित त्यांनी स्वतःसुद्धा लौकिक ज्ञान अर्जन केलं नाही आणि लौकिक ज्ञाना जरी एक ब्रह्मज्ञानी महापुरुष जे लो, असतात लौकिक ज्ञान त्यांना हस्तगत असतं पण त्याचं प्रगटीकरण ते कधी करत नाही आणि म्हणूनच माताजींनी ती बाजू नेहमीकरता बंदच ठेवली आपल्या जीवनामध्ये का कारण की माताजी या विद्यारूपिणी आहेत त्या सरस्वती आहेत त्या मुक्त करायला आल्या आहेत त्या आपल्या सगळ्या प्रकारच्या बंधनाला सोडवायला आलेल्या आहेत बंधनं वाढवायला नाही बंधनं वाढवायला त्या आल्या नाही म्हणून त्या त्यांनी कोणत्याही प्रकारचं लौकिक ज्ञान हे कधी पण साधकांना दिलं नाही त्यांनी व्यवहारिक ज्ञान दिलेलं आहे व्यवहारिक ज्ञान कसं की ज्या व्यवहारिक ज्ञानाच्या माध्यमातून बंधुकांनी लक्ष द्या म्हणजे सरस्वती त्यांना का म्हटलंय त्याचा जर सूक्ष्म विचार केला तर खरंच आपल्याला खूप आश्चर्य वाटतं की माताजींनी कधी पण लौकिक ज्ञान कधी कोणाला दिलं नाही किंवा अर्जनसुद्धा केलं नाही पण त्यांच्या शिकवणीकडे पण जेव्हा बघतो त्यांच्या जीवनाकडे बघतो तर त्यांनी व्यवहारिक सूचना आध्यात्मिक उन्नतीकरता इतक्या संदिग्ध स्पष्ट आणि एकदम बिलकुल छोट्या छोट्या वाक्यातून दिलेल्या आहे की आपल्याला आश्चर्य वाटतं की ज्या सगळ्या सूचना या शास्त्रांमध्ये त्या कठीण संस्कृतमध्ये दडलेल्या आहे त्याला एकदम सोपं करून आणि विशेष करून भक्त ज्या स्तरावरती आहे त्याच्याकरता ते, ते योग्य असतील आहे खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं की एखादा साधक त्याची प्रत्येकाची आपली पातळी आहे आपल्यापैकी प्रत्येकाची आध्यात्मिक पातळी आहे आणि त्या पातळीवरती येऊनच माताजी आपल्याला काहीतरी सूचना देतात त्या असं कधी करत नाही की आपली ती पातळी नाही आहे म्हणजे ज्याला म्हणतो की व्यवहारिक आध्यात्मिक विवेक असं म्हणूया त्याला लौकिक ज्ञान तर त्यांनी दिलंच नाही आहे पण त्यांनी आपल्या जीवनाच्या अनुभवाच्या आधारवरती ज्या काही आध्यात्मिक सूचना दिलेल्या आहे बंधू भगिनीनो त्या इतक्या सूक्ष्म असंदिग्ध मी हा शब्द जास्त याच्यावरती भर देऊ इच्छितो असंदिग्ध म्हणजे त्यात कोण कन्फ्युजन नाही आहे एकदम स्ट्रेट आणि बिलकुल सूत्र रूपात एक किंवा दोन वाक्यात त्यांनी सांगितलेलं आहे आणि तिथून लक्षात येतं बंधू भगिनींनं की का भगवान श्रीराम कृष्णांनी आपल्या माताजींना ती शारदा आहे ती सरस्वती आहे आणि ती ज्ञान द्यायला आलेली आहे ज्ञान म्हणजे कोणतं की ज्या ज्ञानातून साधकाला नेहमी करता मुक्ती मिळते थोडस आपण शास्त्राचं एक आधार घेऊया आणि त्यातून आपल्याला लक्षात येईल केन उपनिषदच्या एका मंत्रामध्ये आपल्याला सापडतं आत्मना विंद विद्यया विंदते मृतम जगातला जितकं पण बळ आपण बघतो ते कुठून येतं तर ते, ते आत्मतत्वातून येतं या गोष्टीला थोडंसं बाजूला ठेवूया पुढचं जे आहे विद्यया विंदते मृतम विद्या कोणती की ज्या विद्येतून आपल्याला अमृतत्व प्राप्त होतं अमृतत्व म्हणजे काय जन्म मृत्यूच्या चक्राच्या पलीकडे जातो विद्या या अमृतम की विद्या कोणती आहे ज्या जगामध्ये की जी आम्हाला जन्म मृत्यूच्या चक्रातून सगळ्या प्रकारच्या भीतीच्या पलीकडे सगळ्या प्रकारच्या बंधनाच्या पलीकडे घेऊन जाणारी असेल तीच विद्या बाकी ती सगळी अविद्या अजून एका ठिकाणी आपल्याला विष्णु पुराणमध्ये मिळतं विद सा विद्या या विमुक्त हे पण ऐकलं असेल खूप सुप्रसिद्ध आहे सा विद्या या विमुक्त आहे या जगामध्ये विद्या कोणती की जी माणसाला सगळ्या प्रकारच्या बंधनातून मोकळी करते पुन्हा आपण प्रश्नाकडे जाऊया की जे लौकिक ज्ञान ज्याचं आपण खूप अभिमान बाळगत असतो मी अमुक आहे मी तमुक आहे माझ्या इतक्या डिग्री आहे मी पी एच डी आहे पण आध्यात्मिक अर्थाने जी आ, बन, बन प्रत्येक जी उपाधी आपण गोळा करतो विद्यापीठाची ती आपल्या आध्यात्मिक बंधनाचं कारण बन बनून जातं प्रत्येक यश आपण जे कमवतो ते आपल्या आध्यात्मिक बंधनाचं कारण बनून जातं आणि याच्या विपरीत माताजींनी ज्या काही आपल्याला व्यावहारिक आध्यात्मिक सूचना दिलेल्या आहेत त्या आपल्याला मोक्षाकडे नेणार आहे म्हणून भगवान श्रीरामकृष्णांनी म्हटलं की ती शारदा सरस्वती आहे ते ज्ञान द्यायला आली आहे कसं ज्ञान की ज्या ज्ञानाच्या माध्यमातून साधक नेहमीकरता मुक्त होतो सगळ्या बंधनाच्या पलीकडे जातो सगळे बंधना त्याचे खंडन त्याचे खंड होतो आणि या जन्ममृत्यूच्या चक्राच्या पलीकडे जात असतो लौकिक ज्ञान या सगळे जे ब्रह्मज्ञानी महापुरुष असतात त्यांच्या बिलकुल ज्याला म्हणतो की डाव्या हातात असतं पण बंधुभगिनींनो लौकिक ज्ञानाचं कौतुक आपल्याला असतं का कारण की आपण संसार साधारण जीव आहोत बाकी या सगळे ब्रह्मज्ञानाच्या पुढे हे सगळे जे लौकिक ज्ञान इतके तुटपून जे असतात आणि म्हणूनच आणि त्यातून काय होत असतं त्यातून बंधन वाढतात म्हणून माताजींनी कधी पण माताजी कधी पण लौकिक ज्ञानाकडे त्या कधीच वळल्या नाही कधीच त्या वळल्या नाही दुसरा एक प्रश्न ही चर्चा करत असताना येतो की माताजींना ठाकोरांनी सरस्वती म्हटलं आणि त्यांनी भक्तांना ते सगळ्या आध्यात्मिक विवेकपूर्ण सूचना दिल्या ज्याच्या माध्यमातून त्यांचं जीवन भक्तांचं जीवन हे आध्यात्मिकरित्या उन्नत झालं पण त्यांनी हे ज्ञान कुठनं आणलं त्यांनी हे ज्ञान कुठनं आणलं तर अर्थातच एक पुन्हा उपनिषदची एक छोटस ओळ जे माझ्या स्मरणात येत आहे त्याच्यावरती चर्चिंच चिंतन करूया की ब्रह्मविद्या सर्व विद्या प्रतिष्ठा मुंडक उपनिषद की जे ब्रह्मज्ञानी असतात ना हे ब्रह्मज्ञानी जे असतात त्यांना सगळ्या प्रकारचं म्हणजे ब्रह्मज्ञान तर असतंच लौकिक ज्ञान पण असं असतं पण आपण आत्ताच चर्चा केली की माताजींनी त्या लौकिक ज्ञानाकडे मुळीच लक्ष दिलं नाही ठाकोरांनी सुद्धा मुळीच लक्ष दिलं नाही स्वामीजींनी थोडंसं लक्ष का दिलं कारण की त्यांना वेदांताचा प्रचार करायचा होता त्यांना ही संघटना उभी करायची होती आणि तेही या समाजाच्या अनुयायी उभी करायची होती म्हणून त्यांनी लौकिक उपाधी घेतल्या पण कशा करता की हेच फक्त सांगण्याकरता की आध्यात्मिक जीवनामध्ये त्याचा काही उपयोग नाही फक्त बुद्धीला एक मार्जना मिळते तिथपर्यंतच त्याच्या पलीकडे काही नाही तर माताजी त्या सरस्वती होत्या त्या ब्रह्मज्ञानी होत्या हे ठाकूर ओळखू शकत होते ठाकूर ओळखू शकत होते का कारण की ते स्वतः ब्रह्मज्ञानी होते पण जर ही गोष्ट आपल्याला पटवून द्यायची असेल तुम्हाला आणि मला आपण तर काही ब्रह्मज्ञानी नाही आहोत ठाकोरांनी म्हटलं की त्या सरस्वती आहेत तर आपल्याला कुठेतरी थोडं तरी पटलं पाहिजे ना आणि ते पटतं जरी अवतार मानव रूप धारण करून येतात सगळ्या मानव मानवाच्या सगळ्या लिमिटेशन्स ग्रहण करतात तरी त्यांच्या जीवनामध्ये जर त्यांच्या शिकवणीकडे आणि त्यांच्या जीवनाकडे खूप बारकाव्याने आपण जर बघितलं तर लक्षात येतं की हे काहीतरी सामान्य माणसाचं म्हणजे सामान्य माणसाकडनं सर सा, सा, त्याच्याकडनं होण्यासारखं नाही आहे हे आपल्याला बिलकुल स्पष्टपणे लक्षात येतं आधी बघूया भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण एका ठिकाणी स्पष्टपणे म्हणतात अवजानंती माढाम मानुषी तनुमाश्रितम परम भावम अजानंतो मम भूत महेश्वरम अवजानंती मूढाम मानुषी तनुमाश्रितम मी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी हे शरीर ग्रहण करून आलेलो आहे ना मानव शरीर तर जे सामान्य लोक आहेत मूढमती जे संसारात गुरफटलेले आहेत ते माझ्या या परस्वभावाला ओळखू शकत नाही आणि त्यांच्याकरता मी एक सामान्य मनुष्यच आहे बिलकुल याच धरतीवरती बंदुबिनी पहा आता कशा एक सिमिलरी गोष्टी मिळत असतात माताजी सुद्धा म्हणतात फक्त माताजींनी बांगला वापरला आहे भगवान श्रीकृष्णांनी संस्कृत वापरलेला आहे काय म्हणतात माताजी माताजी म्हणतात मी आहे तोपर्यंत कोणालाही मी कोण आहे हे कळणार नाही मी निघून गेल्यावर मात्र कळेल ज्या गोष्टी भगवान श्रीकृष्णाने सांगितल्या स्वतःच्या बद्दल तीच गोष्ट माताजी सांगत आहे असो आपला प्रश्न असा आहे की त्या सरस्वती आहेत हे आपल्याला कसं पटेल तर आपण आताच चर्चा केली की त्यांच्या काही शिकवणी त्यांच्या जीवनातल्या काही घटना त्यांचं सूक्ष्म आपण चिंतन करूया त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की खरंच हे सामान्य माणसांपेक्षा त्या फार फार वरती होत्या सगळ्यात पहिलं एक उदाहरण घेऊ बंधू भगिनींनं तर आधी ती घटना सांगतो माताजी एकदा कलकत्त्याहून मायरवाडीतून निघाल्या बाटीकरता आणि जयराम बाटीकरता त्या निघाल्या तर आ, एक लहानशी मुलगी त्यांच्याकडे रोज येणारी ती पण त्यांना भेटायला आली की माताजी चालल्या आता काही महिन्याकरता तर माताजींनी तिने विचारलं की बाळा तू मला किती प्रेम करते तर, तर ते लहानसं चार पाच वर्षाचं ते ती मुलगी ती म्हटली मी तुम्हाला खूप प्रेम करते तर मातानी विचारलं किती कौतुकाने तर त्या लहानशी मुलीने आपले दोन्ही हात अशी जितके ती ब्रॉड करू शकते तितके ब्रॉड केले आणि म्हणून इतकं प्रेम करते आणि अच्छा म्हणे मग मी जयराम बाटीला गेली तरी तुम्हाला इतकं प्रेम करशील का ती मुलगी म्हणते की हो तुम्ही जर जयरामाटीला गेला तरी सुद्धा मी तुम्हाला तितकंच प्रेम करेन मग माताजी तिला म्हणतात की तुला माहिती आहे का बाळा की सगळ्यांना एकसारखं प्रेम कसं करता येतं तर ती लहान मुलगी तिला काय कळतं तर तिने म्हटलं नाही आणि मी तुला सांगते की जर तुला सगळ्यांना सारखं प्रेम करायचं असेल तर कधी पण कोणाशी काहीही मागू नको हे वाक्य लक्षात घ्या ज्याच्या आधारवरती ती सरस्वती आहेत तो जो पिलर उभा आहे हे असे दोन तीनच आपण शिकवडी घेणार आहोत आणि त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की पहा ह्या गोष्टी आपल्याला ऍपरंटली इतक्या साध्या वाटतात आणि कधी कधी वाटतात की यात एवढं इतकं त्याला महत्व देण्यासारखं काय आहे हे पहा बंधू भगिनींनो आपण साधक आहोत आणि उपनिषदमध्ये सांगितल्या गेलेलं आत्मतत्व त्याचं चिंतन करणं आणि एखाद सूत्रात ते सांगतात काय केलं पाहिजे आणि तेही आपल्याला फारसं कळत नसतं पण इतकं व्यवहारिक एक 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 सूचना एक व्यावहारिक आध्यात्मिक विवेक आणि तेही आपल्या पातळीवर येऊन माताजी त्या मुलीच्या माध्यमातून स्पष्ट सांगतात आहे का कारण की आपल्या जीवनामध्ये पहा आपण आध्यात्मिक म्हणजे साधक आहोत आणि आपल्याला सुद्धा समत्वाची आवश्यकता आहे तर समत्व गाठण्याकरता काही फार मोठे शंकर भाष्य वगैरे हे ठीक आहे ज्याला आवड आहे त्यांनी वाचावेत पण ही जी एक शिकवण माताजी देतात आणि पुढे ते विवेचन करतात माताजी काय म्हणतात की पहा बाळा जर तुला सगळ्यांना समान रूपाने प्रेम करायचं असेल तर लक्षात ठेव हो, कधी पण कोणाशी तू काहीही मागू नको पुढे म्हणतात जर तू कोणाला काही मागितलं आणि ती व्यक्ती त्यांनी त्या व्यक्ती ती व्यक्तीने तुला जास्त काही दिलं तर ती व्यक्ती तुझी जास्त जवळची होईल तू त्याला जास्त प्रेम करशील आणि एखाद्याने जर कमी दिलं तर तुझ्या मनामध्ये एक द्वेष निर्माण होईल तू त्याला कमी प्रेम करशील आणि हे आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये आपण आत्ता पण बघतो लहान बाळ काय आपण सगळे लहान बाळच आहोत एका अर्थाने आपल्या मनासारखं काही झालं किंवा आपले समविचारी असतात त्यांच्यावरती आपली प्रीती असते जर आपले एखादी विचार पटत नसतील किंवा काही अपेक्षा असतील आता काही मागू नको याचे अनेक अर्थ असतात अपेक्षा ठेवू नको कारण की अपेक्षा ठेवली की अपेक्षा भंग ही होण्याची पूर्ण शक्यता असते आणि मग तिथे काय होतं की आपल्याला जे आपल्या मनाचा एक बॅलन्स पाहिजे एक समदर्शिता पाहिजे ती होणार नाही आणि त्यातून काय होईल आपल्या मनामध्येच एका प्रकारची अशांती आपण निर्माण करू आणि जे गोष्टी नको द्वेष लो द्वेष मत्सर वगैरे या सगळ्या गोष्टी ज्याला म्हणतो की अनएक्सपेक्टेडली त्या आपल्यात शिरतील आणि आपलं जे एक बॅलेन्स आपल्याला गाठायचं आहे जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती करता तर त्या आध्यात्मिक उन्नती करता तो बॅलेन्स गाठणं आपल्याला स्वतःमुळेच अवघड होऊन जाईल आहे आणि म्हणून पहा ही जरी हे वाक्य इतकं छोटं ही घटना इतकी छोटी ज्या ज्या मुलीला सूचना दिली ती पण खूप छोटी पण त्याच्या मागे किती मोठा एक प्रोफाऊंड विजडम किती मोठं एक तत्व दळलेलं आहे माताजींची संदर्भात काही बोलायचं म्हणजे अनेकदा इतकी अवघड परिस्थिती निर्माण होते बंधू भगिनी नोका कारण की भगवान श्रीरामकृष्णांचं जीवन चरित्र शारदा जी महाराजांसारखं एखाद्या निष्णात व्यक्तीने लिहिलं आहे बिलकुल डेट तारीख सगळं व्यवस्थित त्यांच्या उपदेश गॉस्पेलमध्ये तारीखवार कोण बसलं आहे गंगा उत्तर वाहिनी आहे की दक्षिण वाहिनी आहे सगळे डिटेल्स आपल्याला मिळतात पण माताजींचं फक्त जीवन त्यांचं आध्यात्मिक जीवनच लपलेलं नाही आहे तर त्यांच्या या सगळ्या शिकवणीसुद्धा किती प्रयत्न करतात तर ते शोधणं इतकं अवघड असतं की बस एक स्वामीजी फार सुंदर उदाहरण देतात की जणू एक गवताचा एक ढिगारा आहे वाळलेल्या गवताचा आणि त्यात दोन चार सुया पडलेल्या आहेत आणि त्या सुया जर आपल्याला शोधायच्या असतील तर किती अवघड आहे माताजींचं तसं आहे सामान्य सगळ्या गोष्टी इतक्या सामान्य आहेत आणि त्या सामान्यातून हा असे विस्टम आपल्याला हे सगळे विवेकपूर्ण त्यांच्या सूचना ह्या गोळा करायच्या त्याच्यावरती चिंतन करायचं आणि ते चिंतन करून आपल्या आचरणात आणायचं होतं काय साधारणपणे त्या घटनांना आपण इतकं ज्याला काही फार महत्त्व देत नसतो एक वाक्य माझ्या स्मरणात येत आहे एका पश्चिमच्या फिलॉसॉफरने सांगितलंय त्याचा अर्थ असा की एखादी व्यक्ती काय बोलते त्याला फार अर्थ नसतो पण ती व्यक्ती कोण आहे याला फार अर्थ आहे कारण की ही बोलणारी व्यक्ती कोणी साधारण नाही आहे ही बोलणारी व्यक्ती कोण आहे तर सरस्वती आणि सरस्वती आहे एवढंच नव्हे तर त्या ती व्यक्ती तिने आचरणात आणलेल्या आहे या गोष्टी पहा आता जेव्हा माताजी म्हणतात की कधी तू कोणाशी काहीही मागायचं नाही बाळा जर तुला सगळ्यांना समान प्रेम करायचं असेल तर आता हेच सिद्धार्थ आपण आपल्या माताजींवरती लावूया आणि शोधूया बरं माताजींनी काही कोणाला कधी मागितलं का डोळे कदाचित शोधून शोधून थकून जातील आपलं डोकं गरगर करू लागेल सगळे पुस्तकं शोधून शोधून पण हे आपल्याला कुठे मिळणार नाही की माताजींनी चुकून काही कोणालाही आपल्या आईवडिलांना किंवा ठाकूरांना किंवा सासूंना किंवा आपल्या भाऊजायला कोणाला काही मागितलं आहे का तर कुठे जे मिळालंय त्याच्यामध्येच आनंद त्याच्यामध्येच पूर्ण ॲडजस्टमेंट म्हणतो गिनीनं पहा ॲफरेंटली वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये व्हॉट इज सो ग्रेट अबाउट इट पण पहा ज्या स्तरावरती आपण आपल्याला आध्यात्मिक उन्नती गाठायची आहे आणि आध्यात्मिक उन्नती गाठण्याकरता आपण कोणत्या स्तरावरती आहोत आधी हे लक्षात घेतलं पाहिजे तिथून आपल्याला पुढचं पाऊल टाकायचं आहे तर या गोष्टी आपल्या सर्वांकरता किती आहेत स्पृहणी एकच वाक्य आहे की, की बाळा जर तुला सर्वांना एक म्हणजे समान रूपाने प्रेम करायचं असेल तर कधी पण कोणाला काहीही मागू नको जसे ते फिलॉसॉफरने सांगितलं की कोण आहे त्याला महत्व आहे काय बोललं त्याला इतकं ठीक आहे या वाक्यामध्ये काय बोललं त्यालाही पण तितकं महत्व आहे पण ती गोष्ट आपल्याला इतकी हृदयाला का भिडते कारण की माताजींचं जीवन सुद्धा तसंच त्याला म्हणतो की पूर्णपणे निस्पृह असल्यामुळे ते वाक्य आपल्याला फार भावतं इथं झाली एक एक घटना अजून अशा एक दोन त्यांचे माताजींच्या शिकवणी घेऊया त्याच्यानंतर व्यवहारिक जीवनामध्ये अजून त्यांनी जे काही निर्णय घेतलेत ते किती विवेकपूर्ण होते याची पण थोडीशी आपण उहापोह करण्याचा प्रयत्न करूया आणि त्यातून हे आपल्याला लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्णांनी जे म्हटलंय की ती शारदा सरस्वती आहे आणि ती ज्ञान द्यायला आली आहे ती काही चार चौघींसारखी आहे जे म्हणतात ते किती सत्य आहे दुसरं त्यांची जी शिकवण जी जगप्रसिद्ध आहे त्यांची सगळ्यात शेवटची शिकवण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती काय मी आधी वाचतो बेटा जर शांती पाहिजे असेल तर कधी कोणाचे दोष बघू नको दोष बघायचे असतील तर स्वतःचे स्वतःचे बघ या जगात कोणीही पर नाही सर्व जग हे आपलंच आहे ती त्यांची सगळ्यात अं शेवटची शिकवण की बेटा जर शांती पाहिजे असेल तर कधी कोणाचेही दोष बघू नको याचं थोडस मानसशास्त्री आपण जर अध्ययन केलं बंधू भगिनींनो तर आपल्याला त्याच्याकरता मानसशास्त्राचं काही फार अध्ययनची आवश्यकता नाहीये आपण एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीत दोष बघतो याचा अर्थ काय याचा अर्थ की तो दोष ऑलरेडी आपल्यामध्ये आहे म्हणून तो दोष बाहेर दिसतोय तो दोष आपल्यामध्ये ऑलरेडी आहे म्हणून तो दोष आपण दुसऱ्यामध्ये बघत आहोत जर तो दोष आपल्यामध्ये नसता तर तो दोष समोरच्या व्यक्तीमध्ये असला तरी त्याच्याकडे आपल्याला लक्षच गेलं नसतं आणि हे सिद्ध करण्याकरता स्वामी विवेकानंद एक फार छान उदाहरण देतात ते म्हणतात की कल्पना करा की या हॉलमध्ये एक आठ नऊ महिन्याचा एक छोटासा एक बाळ बसलेला आहे आणि इथे एक फार कॉस्टली मोबाईल ठेवलेला आहे आणि या पूर्ण हॉलमध्ये कोणी नाही आहे एक भुरटा चोर येतो आणि तो मोबाईल घेऊन पळून जातो पण चोरी हा कन्सेप्ट हा दोष त्या बाळाच्या मनात नाहीच आहे तर तो घेऊन गेला काय त्या बाळाला काही फरक पडणार नाही किती सुंदर उदाहरण आहे हा का कारण की चोरी किंवा थेफ्ट हा कन्सेप्ट त्या निरागस बाळाच्या मनामध्ये नाहीच आहे तर तो कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही तो आपल्या खेळामध्ये गुंगच असणार पण त्याच्याच ठिकाणी आपण असतो अर्थातच आपली वस्तूचे रक्षण करणे आपलं कर्तव्य आहे पण चोर चोर करून कारण की द कन्सेप्ट ऑफ थॅप हे आपल्यामध्ये ऑलरेडी असल्यामुळे ती चोरी आपल्याला दिसून आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंद एका ठिकाणी खूप म्हणजे परखड शब्दात सांगतात की या गोष्टीची खंत आणि दुःख वाटू द्या की या जगात आम्हाला दोष दिसतात असं ते का बोललेत कारण की या जगामध्ये आपल्याला जर दोष दिसतात याचाच अर्थ की ते दोष आपल्यामध्ये आहे म्हणून ते दिसतात याच जगामध्ये हे अवतार संत महापुरुष याच जगात राहतात पण त्यांना दोष दिसत नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये मा माताजी नेहमीच त्यांनी जुळतं घेतलेलं आहे कितीही त्रास झाला तरी आणि परिस्थिती किंवा त्याच्या अवतीभोवतीच्या लोकांवरती कधी पण त्यांनी दोष म्हणजे किंवा त्याचे काय म्हणतात त्याला दोष थोपले नाहीत त्यांना कितीही त्रास झाला त्यांना कितीही अपमान झाला कितीही त्यांचा अपमान झाला किंवा कितीही त्रास झाला बंधू भगिनींनो तर हे लक्ष घेतलं पाहिजे की जर म्हणजे शांती पाहिजे असेल आणि विशेष करून दोषच्या संदर्भात तर माताजींचे दो दोन एक उदाहरण बिलकुल थोडक्यात सांगून आपण पुढे जाऊया कारण की वेळ फार कमी आहे की म्हणजे माताजी किती सहन करायच्या आणि आलेल्या परिस्थितीची किती जुळवून घ्यायच्या तेलो भेलोची घटना सर्वांना माहिती मी त्याचं रिपिटेशन करत नाही की माताजी जयर निघाल्या होत्या बाटीवरनं आणि क्षमा करा कामा कुकूरवरनं आणि त्या रस्त्यात मागे पडल्या आणि त्या तेलोभेलोच्या त्या ग्राउंडवरती त्या एका डाकूनी त्यांना रोखलं मग कसं रात्रीभर त्यांनी त्यांचं संरक्षण केलं माताजींचं सकाळी तारकेश्वरला पोहोचून दिलं जेव्हा माताजी कामारपुकूरहून निघाल्या होत्या त्यांच्याबरोबर त्यांची पुतणी लक्ष्मी दिदी आणि शिबू हे दोन्ही बरोबर होते पण माताजींना पायामध्ये त्रास होता आणि त्या हळू चालत होत्या पण त्या दोघांनी माताजींची काळजी केली नाही आणि ते दोघे पुढे निघून गेलेत माताजी अडचणीत आल्या दुसऱ्या दिवशी सकाळी सुखरूप पोहोचल्या पण या घटनेचा उल्लेख माताजींनी कधीच केलं नाही आणि विशेष करून जर शिवू आणि लक्ष्मी दीदी तर दी तिथे उपस्थित असतील आणि कोणी प्रश्न जरी केला घटने ते 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 त्या घटनेच्या संदर्भात तर ते बिलकुल त्या त्या गोष्टीकडे जणू काही ऐकलंच नाही असं वागायचं का नाही तर त्यांना संकोचल्यासारखं होईल त्यांना लाज वाटेल पहा या सगळ्या गोष्टींना म्हणतात बंधू भगिनीनं दैवीय गुण या सगळ्या गोष्टींना म्हणतात दैवीय गुण आणि जोपर्यंत हे सगळे दैवी गुण गीतेमधले सोळा अध्यामध्ये ते सगळं त्याचे वर्णन आहेत हे सगळे दैवी गुण आपल्या या माताजींमध्ये इतके ठासून भरलेले आहेत हृदयरामने अशी कोणतीही संधी नाही सोडली त्यांचा अपमान करण्याची त्यांना हृदयरामला वाटायचं की माझ्यासारखी सेवा कोणी करू शकत नाही पण त्यांनी जितका अपमान केला माताजींनी कधी त्याला प्रतिक्रिया प्रतिउत्तर दिलं नाही कधी दिलं नाही माने किती अपमान केला गोलापमाने तर प्रचंड अपमान केलेला आहे पण तरी हे सगळं सा मी सांगतो याचा अर्थ आपल्या मनामध्ये गोलापमाबद्दल निराधार येऊ द्यायचा नाहीये बरं कुठेतरी त्यांची पात्रता होती म्हणून ते ठाकूर माताजींबरोबर आलेत हे लक्षात घ्यायचंय आपल्याला तर माझं म्हणण्याचा अर्थ काय की आपण चर्चा करत आहोत माताजींचं आणि विशेष करून माताजी ह्या म्हणायचे की कोणाचे दोष बघू नका म्हणजे माताजींवरती एवढे अत्याचार झाले पण माताजींकडनं कोणतीही प्रतिक्रिया नाही तर जेव्हा माताजी म्हणतात की बेटा जर शांती पाहिजे तर कोणाचे दोष बघू नका दोष बघायचे असतील तर स्वतःचे बघा आणि माताजींच्या या शिकवणीला इतकं इतकी ताकद कुठून येते कारण की मी आत्ता तुमच्याकडे दोन तीन उदाहरण मांडले त्यातून हे लक्षात येतं की माताजीने स्वतः कधी दोष बघितलेले नाही एकदा नलिनी दिदी काही अं त्यांची भावाची मुलगी काही गोष्टी घेऊन का, म्हणजे तिच्या पारिवारिक जीवनामध्ये वैयक्तिक जीवनात खूप अशांती होती आणि तिच्यामध्ये अशांती होती म्हणून ती घरामध्ये सगळ्यात दूर अशांती पसरवत होती आणि माताजी ती म्हणते या जगात किती अशांती आहे तर त्याच्या उत्तरामध्ये माताजी म्हणतात तिला समोर नाही म्हणत नवासनची वहिनी नावाच्या एक एक कॅरेक्टर तिथे होतं त्याला म्हणतात की नलिनी असं म्हणते की या जगात इतकी अशांती आहे कुठे मला तर कुठे अशांती जाणवत नाही राधू आहे वेडी मामी आहे दोन भाऊ पैशाकरता भांडतच आहे काली मामा प्रसन्न मामा त्याच्यानंतर भक्त परिवार सारखं सारखं त्यांच्या काही आध्यात्मिक मागण्या असतात साधूंच्या समस्या ऑर्गनायझेशन उभं राहतंय हे सगळं सांभाळून स्वयंपाक करायचा आहे ठाकोरांची पूजा करायची दीक्षा द्यायची आहे आणि तरी माताजी म्हणतात की या जगात अशांती कुठे आहे तर हे हे दुसरी जी शिकवण याची चर्चा आपण करत आहोत बंधू भगिनींना की बेटा जर शांती पाहिजे तर कोणाचे दोष बघू नकोस दोष बघायचे असतील तर स्वतःचे बघ या जगात कोणी पर नाही सर्व जग आपलं आहे ह्या शब्दांमध्ये इतकी ताकद कुठून येते या शब्दांमध्ये ताकद तिथून येते की ज्या माताजींनी हे शब्द उद्गारलेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी कोणाही विरुद्ध दोष बघितले नाही म्हणजे हा तर एक भाग झाला दुसरा भाग म्हणजे त्यांच्यावरती जेव्हा बऱ्याचपैकी त्यांना अपमान सोसावे लागले किंवा काही कष्ट सोसावे लागले तरीसुद्धा त्यांनी समोरच्यामध्ये कधी पण ते म्हणूया की दोष बघितले नाही आणि म्हणूनच त्या सगळ्यांशी जुळता घेऊ शकल्या आणि जुळता घेऊन शांतीत राहू शकल्या बंदुकिनी ह्या दोन ज्या घटना किंवा दोन शिकवणी पण घेतल्या यातून नक्कीच कुठेतरी आपल्याला लक्षात येतं की इतका हा प्रोफाऊंड हा जो एक स्पिरिच्युअल विजडम आहे हे सामान्य मनुष्य नाही देऊ शकत का देऊ शकत नाही की आधी आचरणात आणणे नंतर बोलणे हे तर आपल्याला कधी जमलं नाही आहे आपण सामान्य जीव म्हणजे सामान्य जीव सामान्य जीव म्हणून मी आपल्या स्वतः आपल्या प्रत्येकाला वाचून घेत नाही आहे पण हे फॅक्ट आहे कारण की माताजींनी तसं जगलंय नंतर त्या बोलल्या त्यांची ही शिकवण तर विशेषकर शेवटी त्यांनी दिलेली सगळ्यात शेवटी सगळ्यात शेवटी त्यांनी ही प्लीज शिकवण दिलेली आहे आणि विशेष करून जेव्हा दोषची चर्चा करत असतो तर आपण अनेकदा अशा लोकांचे दोष बघत असतो की ज्याचा आपला काही संबंध पण नाही आणि त्यातून काहीतरी आसुरी आनंद आपण घेत असतो आणि त्या आसुरी आनंद आपल्याच आध्यात्मिक अकल्याणाकरता एक कारण ठरत असत असो पण हे दोन घटना ज्या निवडून आणि तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला त्याचा मागचा उद्दिष्टच हाच मुख्य करून की यातून आपल्याला लक्षात येतं की हे सुपर ह्युमन आहे हे साधारण मनुष्य ज म्हणजे आपल्या सगळे सामान्य मनुष्य की जे अज्ञान रूपी अहंकारात अज्ञानरूपी अह अंधकारात पिचत आहोत आपण आणि अज्ञान रूपी अंधकारात पिचत हो आहोत त्याच्या सगळ्यात मोठ्या पावती काय तर स्वार्थ परता स्वामीजींची परिभाषा आहे ती की एखाद्या व्यक्ती अज्ञानात आहे याची पावती काय त्याची सगळ्यात मोठी पावती ही की तो सगळ्यात येते स्वतःचा विचार करतो जी व्यक्ती स्व स्वतःचा विचार सगळ्यात अधिक करते ती जितकी जास्त अज्ञानी हे स्वामीजींनी बिलकुल स्पष्ट एक परिभाषा दिलेली आहे पण माताजी जीवनात आपण बघतो ही त्या प्रकारची स्वार्थपरता मुळीच नाही आहे आणि आपल्या जे मन आहे स्वार्थपरतेने भरलेलं त्याच्यातून आपण माताजींची मोजमाप करतो हे कुठपण तर योग्य आहे पण तरी आपल्याला कुठेतरी काहीतरी एक पावती पाहिजे असतात त्यांच्या ब्रह्मज्ञानाबद्दल त्या सरस्वती होत्या त्याबद्दल आणि या गोष्टी आपल्याला कुठेतरी पटतात की खरंच ह्या दोन त्यांनी ज्या शिकवणी सांगितल्या त्यांनी आचरणात आधी आणल्या मग सांगितल्या आणि त्याचा आपल्या आध्यात्मिक उन्नतीकरता खूप उप उपयोग आहे हे आपल्याला स्पष्टपणे लक्षात येतं पुढे अजून जाऊया तिसरी एक ही पण एक आध्यात्मिक सूचनाच आहे एकदम छोटी आहे पण अत्यंत महत्वपूर्ण आहे जयराम पाटीला रात्रीच्या वेळेस काही भक्त महिला आणि नलिनी दिदी तिथे आहे आणि माताजी पण आहेत काही चर्चा सुरू असताना अचानक माताजी म्हणतात की त्या सगळ्या गोष्टी जाऊ द्या ईश्वरा पुढे काय मागायचं असतं सांगा बघू तर हे प्रश्न ऐकल्याबरोबर दीदी म्हणतात ज्ञान भक्ती आणि संसार सुखी चालेल याच्याकरता सगळं काही मागितलं पाहिजे तर याच्या प्रत्युत्तरमध्ये माताजी म्हणतात की बिलकुल नाही जर ईश्वराकडनं काही मागायचं असेल तर निर्वासना होणे निर्वासना होणे हे मागितलं पाहिजे मी तुमच्या पुढे ते वाक्य जसचे तसं वा वाचू इच्छितो माताजी म्हणाल्या हे तर झालं बरं आता तुम्ही सांगा पाहू भगवंताजवळ कोणती गोष्ट प्रार्थली पाहिजे नलिनी दीदी म्हणाल्या का आत्याबाई ज्ञान भक्ती आणि ज्यांनी माणसाला संसारात सुखानं राहता येईल असल्या साऱ्या गोष्टीसाठी प्रार्थना केली पाहिजे माताजी म्हणाल्या एका शब्दात सांगायचं झाल्यास निर्वासन होण्यासाठी प्रार्थना केली पाहिजे कारण वासना हेच सर्व दुःखाचं मूळ आहे तेच वारंवार जन्ममृत्यू येण्याचं कारण आहे आणि तोच मुक्ती मार्गातील अडथळा आहे अडीच वाक्य जास्त नाही आहे अडीच वाक्यामध्ये वाक्या माताजींनी हा एक जबरदस्त ही जे एक एक, एक प्रोफाऊंड विजडम जो आपल्या साधकांपुढे मांडला बनतो भगिनीनो आणि एक प्रश्न इथे निर्माण होतो की माताजी तर सांगून गेल्या की निर्वासना व्हा की निर्वासना होण्याकरता प्रार्थना करा पण त्याच्याकरता आपण नेमकं काय केलं पाहिजे प्रार्थना करा तिथपर्यंत ठीक आहे पण जर आपल्याला हा प्रश्न पडला की मी निर्वासना होण्याकरता मी काय प्रयत्न केला पाहिजे तर याचं उत्तर आपल्याला फक्त माताजींकडेच मिळतं का कारण की आपण आत्ताच चर्चा केली पहिल्या शिकवणीची चर्चा करत असताना की माताजींनी आपल्या जीवनात कधी पण कोणाकडून काहीही मागितलं नाही एक घटना ज्याची उजळणी मी अनेकदा केली आज पुन्हा करू इच्छितो जेव्हा भा भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडला मरती लीला संपवली आणि माताजी वृंदावनला गेल्या आणि ते सगळं तीर्थयात्रा करून कामापुकूरला राहत होत्या ठाकोरांची सूचना होती कोणापुढे हात पसरायचा नाही तिथे जमीन आहे तिथे धान उगवायचा म्हणजे पहा स्वतः ठाकोराने कधी जास्त म्हणजे शेती नाही केली पण माताजीने म्हटलं की तुम्ही शेती करा आणि तिथे आ, हे उग काय म्हणजे पालेभाजी उगवा आणि देवाचं नाव घेऊन राहा असो तर माताजी तिथे राहत असताना आणि त्यावेळेस माताजींचा महिमा लोकांना इतका कळलेला नव्हता या सगळ्या जे विशेष करून जे ग्रहस्थ भक्त होते आणि माताजी असं म्हणतात की त्यावेळेस त्यांच्या त्या, त्या साडी विरून छिद्र होऊन जायचे तर ते त्याला त्या ते छिद्राला म्हणजे एक टिपण मारण्याकरता सुई दोरा सुद्धा नसायचा त्याला गाठ मारून ते त्या साडीला रिपेअर करायचे इतकी परिस्थिती होती पण तरी सुद्धा माताजींनी कधी कोणापुढे आता बलराम बाबूना काय माहित नव्हतं सुरेंद्रनाथ मित्र हे सगळे त्यावेळेस हयात होते पण कोण जाणे ही एक देवी लिला हेच आपल्याला सांगण्याकरता की ज्या माताजी म्हणतात की बेटा जर आध्यात्मिक उन्नती पाहिजे असेल तर निर्वासना होऊन शिका तर बस त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा बेस्ट धरण काय होऊ शकतं इतकी परिस्थिती खराब आहे पण तरीसुद्धा माताजींनी कधी पण कोणाला काही म्हणजे बाकीच्यांना तर ठीकच ठीक आहे आपले जे त्यागी शिष्य होते त्यांनासुद्धा कळवलं नाही की मी अशा एका म्हणजे अडचणीत आहे आणि मला काही मदतीची अपेक्षा आहे हां हां मुळीच नाही आणि म्हणूनच माताजींच्या मुखातून ते वाक्य ही जर एका शब्दात ईश्वराकडून काही मागायचं असेल तर निर्वासना होणं आणि ज्या ज्या गोष्टीवरती मी थोडा जोर देऊ इच्छितो की निर्वासना होणं एक प्रार्थना करून होऊ शकतो आणि आपण काय केलं पाहिजे तर आपण माताजींच्या या सगळ्या घटना जेव्हा याचं सतत वारंवार जेव्हा आपण चिंतन करतो तर त्यातून अर्थातच जे काही आपल्या जीवनात उपलब्ध आहे त्यातूनच आपल्याला समाधान सहजगत्या नैसर्गिकरित्या मिळतं आणि मनाची झेप जास्त जात नाही एका दिवसात निर्वासना आपण होऊ शकत नाही पण हां नीड्स अँड वॉन्ट वॉन्ट तर इन्फिनिट आहे पण नीड्समध्येच आपण शांत राहू आपलं मन शांत राहील आहे आणि म्हणूनच ह्या सगळ्या एक एक दीड दीड दोन दोन वाक्यांच्या शिकवणी याच्यामध्ये करता जबरदस्त ज्याला म्हणतो की प्रोफाऊंड विजडम आध्यात्मिक व्यवहारिक सूचना दडलेल्या आहे आणि त्यातून लक्षात येतं की खरंच भगवान श्रीरामकृष्णांनी जे म्हटलं आहे की ती सरस्वती आहे आणि ती ज्ञान द्यायला आली आहे तर जेव्हा आपण या सगळ्या गोष्टींचा इतका थोडा खोलवर जाऊन अध्ययन करतो तेव्हा लक्षात येतं की खरंच या सगळ्या गोष्टींमध्ये किती तथ्य आहे आता थोड्याशा माताजींच्या काही लौकिक शिकवणी शिक, घेऊन लौकिक म्हणजे कोणत्या अर्थाने की जी आपण समाजात वावरतो आपण कसं वावरलं पाहिजे किंवा ठाकूरांबद्दल त्यांचे जे ऑब्झर्वेशन ते किती जबरदस्त होते स्वामी ईशानंदी महाराज आपल्या काही इतर साधून सा बरोबर चर्चा करत होते की मागताजींचं क्षमा करा भगवान श्रीरामकृष्णांचा आविर्भाव कशा करता भगवान श्रीरामकृष्ण अवतार होते पण ते त्यांचा ज म्हणजे त्यांनी जन्म का घेतला तर एक साधू म्हणतो की सर्व धर्म सर्व धर्म समन्वय स्थापित करण्याकरता कोणी म्हणतो सनातन हिंदू धर्माच्या जागरणा करता इत्यादी इत्यादी त्यांचे प्रत्येकाने आपले आपले मत प्रकट केले आणि त्याला आपली मतामध्ये त्यांना जे काही पुस्ती जोडायची होती आपल्या त्या स्टेटमेंटला सिद्ध करण्याकरता ती जोडली पण सगळे वादविवादमध्ये इतके गुंतून गेले निर्णयाप्रत काही पोहोचले नाही आणि जेव्हा माताजींकडे हा प्रश्न गेला तर माताजींनी वेगळंच उत्तर दिलं माताजी म्हणाल्या की भगवान श्रीरामकृष्ण यावेळेस आले होते त्याग शिकवायला त्याग शिकवायला ते आले होते का कारण की त्यागाशिवाय आध्यात्मिक किंवा आध्यात्मिक उन्नती धार्मिक उन्नती होऊ शकत नाही आणि असा नैसर्गिक त्याग आजपर्यंत काय कोणी बघितलाय त्यांनी जे शब्द वापरले बघा असा हा नैसर्गिक त्याग म्हणजे आत्तापर्यंतच्या आध्यात्मिक इतिहासामध्ये काय कोणी बघितलाय ते त्यागाचे बादशाह होते एक्झॅक्टली हे शब्द वापरले त्यांनी ते त्यागाचे बादशाह होते म्हणजे तो सगळा वाद कुठल्या कुठे हवा होऊन गेला ते सर्व धर्म समन्वय किंवा ते धर्माची स्थापना वगैरे वगैरे ते काही नाही ठाकूर त्याग शिकवायला आले होते कारण की त्यागाशिवाय आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही अच्छा हे न्याय निवाडा दिल्यानंतर माताजी पुन्हा म्हणतात की पहा तुम्ही आता चर्चा करत होते सर्व धर्म समन्वय लक्ष द्या बरं म्हणजे इतकी जबरदस्त एक विजडम दिलेलं आहे एक विवेक किंवा एक मत मांडलंय माताजी काय म्हणतात माहिती की बेटांनो तुम्हाला असं वाटतं का बाळांना की ठाकूरांनी ठरवून सर्व धर्म समन्वय स्थापित केला तुम्हाला असं वाटतं का म्हणजे त्या संन्याशी शिष्यांना विचारत आहे की बाळांना तुम्हाला असं वाटतं का की ठाकूरांनी ठरवून सर्व धर्माची साधना केली आणि सर्वधर्म धर्म सम सर्व धर्म समन्वय स्थापित केलं तसं नव्हे मग काय आणि ते तर ईश्वरीय आनंदात धुंद होते ते ईश्वरीय आनंदात धुंद होते आणि त्यांच्या मनामध्ये हाच एक प्रश्न की या खिडकीतून माझी आई कशी दिसते त्या खिडकीतून माझी आई कशी दिसते त्या दारातून माझी आई कशी दिसते आणि म्हणूनच त्यांनी मुस्लिम धर्माची ची साधना केली की त्या मार्गातून माझी आई कशी दिसते म्हणजे ईश्वरीय आनंद प्राप्त करण्याकरता विभिन्न खिडकीमधून म्हणजेच विभिन्न मत धर्माची मताची त्यांनी साधना केली आणि त्यांनी तो ईश्वरीय आनंदाचा आस्वाद घेतला आणि त्यातून त्यातून ते सर्व धर्म समन्वय घडून आलं दॅट इज अ डिफरंट थिंग हा विचार करू शकतो आपण म्हणजे की ठाकोरने ठरवून नाही केलं की आता चला माझी हिंदू धर्माच्या सगळी स्थापना झालेली आहे सगळ्या मतांची स्थापना झाली आहे आता मी मुस्लिम धर्माची स्थापना करतो नव्हे त्या मार्गातून माझी आई कशी दिसते ख्रिश्चन धर्म मत मताच्या अनुसार जर मी साधना केली तर माझी आई कशी दिसते हे सगळे विचार म्हणजे थोडक्यात माताजी जे स्पष्ट म्हणजे पण म्हणतात की ईश्वरीय आनंद त्याचा आस्वाद घेणे त्यात बुडून राहणे विभिन्न मार्गातून विभिन्न मतातून विभिन्न पंथातून हा त्यांचा ऑब्जेक्टिव्ह होता आणि तो त्यांनी सिद्ध केला आणि त्यातून सर्व धर्म समन्वय हे एक घडून आलं त्यांनी इच्छा करून घडवलेलं नाही आहे म्हणतो नो ए, दिस इज समथिंग सुपरह्युमन हे सामान्य माणसाच्या बुद्धीच्या पलीकडची गोष्ट आहे आणि इथे लक्षात येतं की ती शारदा आहे ती सरस्वती आहे आणि ती ज्ञान द्यायला आलेली आहे एका लिमिटेड आपण काय ना एका चौकटीमध्येच विचार करू शकतो पण जे ब्रह्मज्ञानी असतात ते चौकटीच्या बाहेर नेहमी विचार करतात ते नेहमी चौकटीच्या बाहेर विचार करतात आणि जेव्हा ते अशा प्रकारचे मत प्रकट करतात तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खरंच आपल्या माताजी या खऱ्या अर्थाने सरस्वती होत्या अजून एक दोन त्यांचे काही शिकवणी बघूया त्यातून पुन्हा अजून लक्षात येईल एकतर म्हणजे वेळ कमी आहे एकच घेऊ शकतो आपण पण ते अत्यंत महत्त्वपूर्ण आहे भगवान श्रीरामकृष्णांनी आपली मर्तलीला संपवलेली आहे आणि माताजी आपल्या तीर्थयात्रा संपवून आणि गेलेल्या आहेत कामारपुकूरला वरानगर मठाची सुरुवात झालेली आहे पण त्याला अजून हवा तसा आकार मिळत नाही आहे आणि अनेक जे ठाकूरांचे त्यागी शिष्य अनेक ठाकूरांचे त्यागी शिष्य हे त्या वरानगरमध्ये राहतात पण अत्यंत तीव्र वैराग्य त्यांच्या मनात असल्यामुळे ते मना तीर्थयात्रे करता तपस्ये करता कोणी हिमालयात तर कोणी अजून वेगवेगळ्या ठिकाणी सगळे जायला प्रस्तुत झालेले आहेत काही मोजकेच रामकृष्णजी महाराजांसारखे ते फक्त वरानगर मठात आहे बाकी इतर सत भटकून राहिले आहेत तेवढ्यात काय झालं की माताजी ह्या गेल्या माताजी गेल्या होत्या आपल्या गयेला आणि गयेला जेव्हा त्या जा, जा म्हणजे गेल्या गेल्या होत्या तिथे त्यांनी बघितलं की बुद्धिस्ट लोकांची ती सखी मठ बुद्धिस्ट साधू कसे संघबद्ध राहतात कसं एकमेकांना सांभाळून राहतात आणि हे सगळं बघून माताजींच्या मनात एक प्रश्न येतो की जर माझी ही सगळी त्यागी मुलं जे ज्यांना ज्यांना की ठाकूरांनी घडवलेलं आहे ते जर इथं तसं भटकत राहतील तर ठाकूरांच्या वाणीचा प्रचार कोण करेल बंधुग्नीनं लक्ष द्या हे काहीतरी खूप महत्वाचं आहे आणि तिथे ते काय म्हणतात तिथे ते म्हणतात की ठाकूर असं कसं होणार अरे तुम्ही आलात आणि काही लोकांबरोबर तुम्ही सगळं हे आनंद केला आणि तुम्ही निघून गेला आणि त्याच्यानंतर तुमची लीला समाप्त म्हणजे येणाऱ्या पिढीला तुमच्या शिकवणीबद्दल काहीच त्यांना ऐकायला मिळणार नाही ते जीवन कसं घडवतील अरे जोपर्यंत हे सगळे लोक संघबद्ध राहणार नाही एका ठिकाणी राहणार नाही एका काहीतरी सूत्रांनी परिचालित होणार नाही काही नियमबद्ध राहणार नाही तर हे क कसं तुमच्या वाणीचा प्रचार प्रसार कसा होईल आणि म्हणजे काय तुमचं फक्त आविर्भाव फक्त एवढ्याच करता की तुम्ही पन्नास वर्ष आलात या जगामध्ये जे काही निवडक लोक तुमच्या जवळ होते त्यां त्यांनी तुमच्या आध्यात्मिक त्याचा आनंद लुटला त्यांनी आपलं जीवन घडवली तुम्ही निघून गेलात बस संपलं जर एवढ्याच करत तुम्हाला यायचं होतं माताजी म्हणतात जर जो तुम्हाला एवढ्याच करता यायचं होतं तर तुम्ही आलातच कशा आला लक्षात घ्या हे हा विचार करणारे कोण आहे हे विचार करणारे कोण आहे हे माताजी आहे आणि किती सूक्ष्म विचार आहे की तुम्ही आलात तुम्ही काही लोकांना घेऊन लीला केली तुमचं त्याग वैराग्य हे सगळं शिकवलं त्यांचे जीवन घडवले आणि तुम्ही निघून गेलात आणि फक्त एवढ्याच करता तुम्हाला यायचं होतं तर याची आवश्यकताच काय होती म्हणजे त्यांचा सा म्हणण्याचा अर्थ काय माताजींचं म्हण म्हणजे जी अपेक्षा होती की माझी ही सगळे त्यागी शिष्य जे सगळ्या इतस्त भटकत आहेत त्यांना जरा तुम्ही आवरा त्यांना संघबद्ध करा ते होणार होतेच पण त्यांना ती काळजी वाटली की जर हे संघबद्ध नाही राहिले तर ठाकूरांच्या वाणीचा प्रचार प्रसार कसा होईल फार महत्वाची गोष्ट आहे बरं समजा हे सोळा शिष्य एकत्रित नसते राहिले हे स्वामीजींनी हा संघ नसता निर्माण केला तर हे कसले हे सगळे जयंती साजरं करणं किंवा हे काय बेलूर मठ आणि काय मठ कोल्हापूर आणि काय मठ पुणे काहीच नसतं झालं आणि मग कदाचित आपल्याला ठाकोरांच्या ज्या सगळ्या शिकवणी स्वामीजींच्या शिकवणी हे सुद्धा लाभल्या नसतं पण ही चिंता करणारी कोण की जी या जी जीची जी म्हणजे जी शक्ती या जगाच्या पलीकडे आहे श्रीमा शारदा देवी आणि ती हे सगळं प्रार्थना करते रडून रडून ठाकूरांकडे की माझ्या मुलांकरता तुम्ही काही व्यवस्था करा ते संघबद्ध होऊन राहतील आणि ती ते तुमच्या वाणीचा चारी बाजूला प्रचार प्रसार करतील जेणेकरून येणारी पिढी त्यांना तुमच्या या सगळ्या वाणीचा आस्वाद मिळेल आणि ते सुद्धा ते आपलं जीवन घडवतील पहा या एका विचाराच्या मागे तेवढा मोठा एक एक म्हणतो एक एक की प्रोफाऊंड विस्टम आपल्याला बघायला मिळतो की संघबद्ध जर नाही झाले हे मुलं तर तुमच्या वाणीचा प्रचार कसा कसा होईल आणि मग जर तुम्ही असं तो त्यांना संघबद्ध नाही करायचं तर तुम्ही आलेच कशा आला आणि त्या प्रार्थना करतात आणि त्या प्रार्थनेचा फळ बंधू भगिनीनो आज आपण बघत आहे बघत आहोत की भारतामध्ये जवळपास दोनशे शाखा जवळपास अकराशे प्रायव्हेट सेंटर्स भारताच्या बाहेर सिक्स्टी सेवन सेंटर्स हे कार्य करत आहेत त्या कार्याच्या माध्यमातून भगवान श्रीरामकृष्णांच्या स्वतः माताजींच्या स्वामीजींच्या शिकवणीचा प्रचार प्रसार होत आहेत आणि त्यातूनच आपण सर्वजण त्या गंगेत स्नान करत आहोत आणि आपलं जीवन घडवून घेत आहोत बंधू भगिनींनो आजच्या या शुभदिनी हे काही मोजक्या घटना तुमच्यापुढे मांडल्या तीन शिकवणी आणि दोन घटना मांडल्या त्यातून हे लक्षात येतं की भगवान श्रीरामकृष्णांनी कृष्णांनी जे म्हटलं की ती शारदा सरस्वती आहे ज्ञान द्यायला आलेली आहे ती काय चार चौघांसारखी आहे एक छोटीशी घटना थोडीशी मजेशीर आहे ते सांगून मग आपण तिथे थांबूया माताजी हयात असताना जयराम बाटीला डिस्पेन्सरी चालायची आता काय ते जयराम बाटी आणि काय ते माताजींचा वेळ तो आणि तेव्हा तिथे डिस्पेन्सरी आणि त्या डिस्पेन्सरी एक महाराज बघायचे आणि ते महाराज मध्ये खूप चिडायचे का की त्या परिसरातले काही सामर्थ्यवान लोक तिथे यायचे कशाकरता फुकट औषध घेण्याकरता आणि ते महाराज खूप चिडायचे की यांच्याकडे भरपूर पैसा आहे आपली डिस्पेन्सरी तर गरीब आहे हे कशाला इथे औषध घ्यायला पण काही सांगू शकत नाही तर ती उद्विग्नता त्यांनी एक दिवशी माताजींना सांगितली की माताजी असं असं होतंय आणि हे सगळे सामर्थ्यवान लोक याचा गैरफायदा घेतात आहे आपल्याला काहीतरी नियम कडक केले पाहिजेत माताजीने फक्त एकच वाक्य अर्ध अर्धवाक्य बाबा जे हात पादबे गरीब लास्ट जो हात पसरवेल तो गरीब मग तो तुमच्याकडे होंडा सिटीने येतोय की मर्सिडीज बेंचनी येतोय हे तुम्हाला बघायचं तुमचं काम ते नाहीये म्हणतो की नो काय वंडरफुल आहे किती किती त्याच्यामध्ये एक म्हणजे एक, तुम्हारे एक, तुम्हारे एक भाव म्हणूया किंवा किती एक विवेक आहे की तुम्ही सेवा करायला आलात तुम्ही सेवा करायला आलात तुम्ही सेवा करा तो मर्सरीज बेंचमध्ये येतोय की अजून हेलिकॉप्टरने येतोय हे ये तुमचं बघण्याचं काम नाही आणि माताजी जे म्हणतात ते बांगलामध्ये त्यांची खेडवळ भाषामध्ये जे हात पादवे शे गरीब जो हात पसरवेल तो गरीब म्हणतो आज आजसुद्धा हे सगळे नियम आपल्या सगळ्या रामकृष्णपीठांच्या सगळ्या केंद्रामध्ये पाळल्या जातात आणि ह्या सगळ्या शिकवणी मागचं जे एक अभूतपूर्व विलक्षण विवेक हे फार आहे आणि या छोट्या छोट्या वाक्यांचं आपण जेव्हा खोलवर अध्ययन करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की खरंच म्हणजे सरस्वती म्हणजे काही फक्त रूप घेऊन आणि सगळ्या प्रकारच्या लौकिक ऐश्वर घेऊनच आली पाहिजे असं नाही आहे आपली खेडवळ आई पण ती तिने ज्या काही शिकवणी सांगितल्या आहेत त्यांनी जे काही निर्णय दिले आहेत तिने जी काही मतं दिली आहेत त्यातून लक्षात येतं की त्या सगळे अमानवीय आहेत आणि म्हणून आपली आई ही सरस्वती आहे आजच्या या शुभदिनी <laughs> मी प्रार्थना करतो ठाकूर महास्वामीजींना की त्यांच्या चरणी आम्हा सगळ्यांना खूप श्रद्धाभक्ती लावो त्यांच्या शिकवणी ही आम्हाला त्याचा खोल अर्थ समजो आमचे जीवन बदलो आणि <us> ි අධ්‍යාත්පි කොන්නති හෝ. යෝඩත් සංගුවන් විමාජ ගනල ඉතෙත් විරාම්දේතෝ. ඕම්ෂාන් තෙහේෂාන් තෙහේෂාන්තෙහෙ දඕම්තත්සත් ශ්‍රීරාම ක්‍රේෂ්නාරපන මැස්තුූ